आज आर्वी विधानसभेकरिता भाजपाचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला। त्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी दिली नसल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत बंडखोरी करत त्यांनी आपला नामांकन दाखल केला। यावेळी दादाराव केचे समर्थकांनी एकच गर्दी केली होती। विविध नेतेमंडळींचे भाषणसुद्धा या मंचावरून झाले। यावेळी त्यांनी आपण आता भाजपाचे कार्यकर्ते नसून दादारावजी केचे यांच्यासाठी इथे जमलो आहोत अशी घोषणाही या मंचावरून केली। पाहूया त्याचीच एक झलक। आणि तुम्ही स्वतःला जिल्हाध्यक्ष म्हणून संबोधित करता, अरे मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या माणसाचा निषेध करतो। भारतीय जनता पार्टीचं एकही नाव घेणारं त्याचं तयार नव्हतं, परंतु माननीय दादाराजी केजे साहेब यांना एक गरीब एक आपला चांगला कार्यकर्ता या नाट्य जनता पार्टीला या ठिकाणी दादाराजी केजे साहेब यांच्या रूपाने या वर्धा जिल्ह्याने पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा एक आमदार आपण आपल्या आता पुन्हा आमदार म्हणून दादाराजी केजे यांना पाहायचं आहे। आणि त्यामुळे आपला कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, आपल्या मनगटात तेवढी ताकद आहे हे आपण जे भारतीय जनता पार्टीत काही कार्यकर्ते उरले आहेत त्यांना दाखवून देऊ आणि तेव्हाच त्यांना निकालाच्या दिवशी आपण उत्तर देऊ। ही या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीचे आजपासून कार्यकर्ते नसून माननीय दादाराजी केचे साहेब यांचे सर्व एक अधिष्ठ कार्यकर्ते आहोत आणि त्यांच्या पाठीमागे आपल्यावर कोणताही दबाव जरी आला तरी त्या दबावाची पर्वा न करता आपल्या जीवाचं रान करून माननीय दादाराजी केचे साहेब यांना निवडून आणू। धन्यवाद। त्याच्या पत्नीला विरोध असून सुद्धा शिक्षण सभापती केलाय ही लायकी आहे। सन्माननीय दादारावजी केचे यांचं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना की भारतीय जनता पक्षांनी दादारावजींचा गळा कापला आणि पक्ष काहीतरी दरवेजे लोक थोडे विरोध करतो काही गोष्टींना पण गोष्ट विधानसभेसाठी 25,000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मी माझा उमेदवारी अर्ज सादर केला। दोन अर्ज सादर केलेत, भारतीय जनता पार्टीचा अर्ज आणि अपक्ष अर्ज असे दोन अर्ज सादर केलेत। प्रचंड मतदारांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद दिसून आला आणि जे आम्ही 5 वर्षापासून 1983-84 चा इतिहास तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं काम मोठ्या प्रमाणात उभं करण्याचा प्रयत्न केलेत, कार्यकर्त्यांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी या मतदारसंघामध्ये दिसून आलात। म्हणूनच या आर्वी नगरपालिकेचे 23 पैकी 23 नगरसेवक निवडून दिलेत
13 पैकी जिल्हा परिषदचे 9 जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलेत। तीनही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या भरोशावर हेच संपादन झालं आणि असंच येस आज जे प्रचंड प्रमाणामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये अशी फॉर्म भरताना रॅली होती, प्रचंड उत्साहजनक अशा वातावरणामध्ये ही रॅली होती। गावागावामध्ये एकच आवाज येते आहे, फक्त भारतीय जनता पार्टी दादाराव केचे, एवढाच आवाज सगळ्या मतदारांच्या मुखातून बाहेर पडतो आहे आणि मला विश्वास आहे की 100% आपण या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून 100% आपण निवडून येणार हा मला विश्वास कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या भरोशावर निर्माण झालेला आहे। धन्यवाद। साहेब, अध्यक्ष पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही, पुढील भूमिका आपली काय असणार आहे? आता आपण आज अपक्ष आपण अर्ज सादर केला, पक्षानं जर 82-83 पासून जर मोजमाप केलं कामाचं आणि अनेक वर्षापासून सारखं आपण पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे या भावनेतून आपण काम करतो आहे, याचं मोजमाप निश्चितपणानं पक्षांनी केलं पाहिजे। केवळ 3 दिवसाचं कोणी आलं ते लेकरू खांद्यात घेऊन जर आपण या पद्धतीने त्यांना जर उमेदवारी द्यान ते आम्ही कधीही खपून घेणार नाही। थँक्यू।